नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. मी दत्तात्रय गुरव. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ओके ओके चला घ्या चला भाऊ. भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून महागाई जी वाढलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जे 2014 या लबाळ मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलेलं होतं, जी शब्द दिलेले होते, ती खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना हे महागाईच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिसत आहे. खऱ्या अर्थाने सामान्य माणूस हा महागाईमध्ये होरपडलेला आहे. आपण बघतोय की सिलेंडरचे भाव 1000 वरती गेले, पेट्रोल डिझेल हे सर्व वाढत असताना घरातले साहित्य वाढत आहे. आणि दुसऱ्याकडे इकडे भोंग्याचा विषय असेल, हनुमान चालीसा असेल, अशा विषयाने लोकांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करत आहे. आम्ही या मोदी सरकारचा, भारतीय जनता पार्टी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. येणाऱ्या कालखंडामध्ये तर अशाच ही महागाई राहिली तर आम्ही वारंवार सामान्य नागरिकांना सोबत घेऊन हजारोच्या संख्येने मोदी सरकारच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने आंदोलन करणार.